लिहिलेले आहे. त्याच्यातली दोन एक्झाम्पल्स असे आहेत, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरे 57x मायनस 49y इज इक्वल टू 250. इक्वेशन बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे कोएफिशियंट्स आहेत एक्स आणि वाय चे ते अल्टर झाले, एकमेकांची बोल आदला बदल झाले. या ठिकाणी एक्सचा सर्वगुण इथं वायचा आहे, वायचा जो आहे तो एक्सचा सर्वगुण. तर अशा पद्धतीची जर इक्वेशन आली तर ती एका विशिष्ट पद्धतीने सोडवायची असतात. तेच आपण पाहणार आहे किंवा शिकणार या ठिकाणी की कशा पद्धतीने ही दोन इक्वेशन तुम्हाला सोडवायचे असतात. तर बघूया काय करायचं, तर ही दोन इक्वेशन घेऊन घेतली, त्यांना एक आणि दोन नंबर दिला. दिल्यानंतर एकदा या समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. बेरीज वजाबाकी करून तुम्हाला दोन नवीन समीकरण मिळवायचे असतात आणि ती दोन समीकरण सोडवल्यानंतर आपण याचं सोल्युशन मिळत असतात. कशा पद्धतीने सोडवायची बघूया, खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी मुलांच्या आवडीची पद्धत आहे. सुरुवातीला या दोन इक्वेशनची मी काय करतोय, बेरीज करतोय. 1 + 2 पहिली ऍडिशन करून घेऊया. 1 + 2 लिहिलं इक्वेशन एक आणि 2, तर पहिलं इक्वेशन परत लिहितो येतो 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरं लिहितो येतो 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. सध्याची ऍडिशन करायची, ऍडिशन आपल्याला माहितीये की याच्यामध्ये कसल्या प्रकारचं साईन चेंज करते, चिन्ह बदलते. थेट बेरीज करू येतात 49x आणि 57y, असं 57x आहे, यांची ऍडिशन बघायला पाहिजे. 9 × 7 = 16 वन कॅरियरचा आणि 4, 5, 9 आणि 1 कॅरियर 10 अशा पद्धतीने 49 आणि 57 यांची ऍडिशन 106x मायनस इथं एकूणच एवढेच येतील 106y इज इक्वल टू पुढे किती येतात बघायचा 424 एवढ्याचं या ठिकाणी ऍडिशन झालेलं. त्या ठिकाणी पुढे काय करायचं असतं, आपल्याला प्रत्येकाला 106 ने डिवाइड केलं तरी चालतं, किंवा तुम्ही 106 याच्यातून कॉमन काढू शकता. 106 कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी हे x मायनस y इज इक्वल टू 424 ऍडिशन्स. 106 इकडे घेऊन डिवाइड करूया, x मायनस y इज इक्वल टू 424 डिवाइडेड बाय 106 अशा पद्धतीनं x मायनस y इज इक्वल टू 106 ची 4 टाइम आहे, 4 पट आहे, 424 भागाला 4 हे मिळालं आपल्याला नवीन समीकरणाला 3 नंबर दिला, समीकरण नंबर 3 मिळालं. आता याच्यानंतर ऍडिशन केल्यानंतर आता अजून एकदा वजाबाकी करायची. वजाबाकी करून पुन्हा नवीन समीकरण आपल्याला मिळवायचं असतं. तर वजाबाकी करताना एक छोटासा नियम जो मी नेहमी तुम्हाला सांगत आलेले तो पाळायचा असतो. आता ह्या दोन समीकरणांची आपल्याला ऍडिशन करून झाले तर सबट्रॅक्शन करायची. तर सबट्रॅक्शन करताना फर्स्ट टर्म पाहायचं, फर्स्ट टर्म ज्याचं मोठं असेल, उदाहरणार्थ 49x आणि 57x याच्यात मोठे कोण येतं तर 57x मध्ये. म्हणून दुसऱ्या समीकरणातून पहिलं समीकरण वजा करायचं, असा काही नियम नाही तुम्हाला पाठीमागे सांगितले. पण आपल्याला सविस्तर जावं, त्याची फर्स्ट टर्म म्हणा ते पॉझिटिव्ह यावं यासाठी आपण हे करत असतो. सेकंड मधून इक्वेशन नंबर सेकंड मधून आपण फर्स्ट नंबर इक्वेशन फायनल करतो. तर या ठिकाणी लिहितो इथं इक्वेशन सेकंड मायनस फर्स्ट. सेकंड नंबर इक्वेशन पहा असा आहे, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 आणि त्यातून फर्स्ट नंबर जे आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे इक्वेशन आपल्याला मायनस करायचं. तर मायनस करत असताना आपल्याला माहित आहे की मायनस करताना आपल्याला काय करायचं असतं, साईन चेंज करायचे असतात. साईन दुसऱ्या समीकरणाची चेंज करून घेतो, हे प्लस आहे बदलून मायनस केले, मायनस केले प्लस, हे पण प्लस आहे बदलून केले मायनस. साईन चेंज केल्यानंतर आता बघायला पाहिजे 57x मधून 49x मायनस केले तर 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 8 येतील, 8x त्याच पद्धतीने येतील प्लस 8y आणि पुढं या ठिकाणी येतील वय वाढला की 2 × 2 = 0 इथं 15, 5 × 7 = 15, 7 गेले 8 आजच्या एका लेवर 0 अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारशी 80 बदलले 8x प्लस 8y इज इक्वल टू 80 आणि आता
याच्यातून एक कॉमन काढले तरी तर आपली ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू एटी, त्यानंतर एटी कडे घेऊन डिवाइड करणार आहे आपण एटी डिवाइडेड बाय के, आणि अशा पद्धतीनं आपल्याला नवीन समीकरण मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन, हे असेल आपलं इक्वेशन नंबर फोर. आता एकदा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून जी समीकरण आपल्याला मिळाली त्यांच्यात पण आपल्याला एकदा ऍडिशन करायचे असते, हे आहे बा एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन, या दोन समीकरणांची आपण ऍडिशन करणार आहे. थ्री प्लस फोर, तीन नंबरचा आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आणि हे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन, यांच्या ऍडिशन करूया काय तुला टू एक्स इज इक्वल टू फोर्टीन, टू एक्स इज इक्वल टू फोर्टीन आल्यानंतर एक्स इज इक्वल टू असतील फोर्टीन डिवाइडेड बाय टू म्हणजेच सेव्हन, या एक्सची व्हॅल्यू आता काय करूया पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन कुठले शक्यतो पॉझिटिव्ह इक्वेशन त्याच्यात टाकूया, चार नंबरचे इक्वेशन टाकूया, चार नंबरचे इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार आहे आपण एक्सची सेव्हन प्लस वाय इज इक्वल टू टेन, आणि अशा पद्धतीने वाय काढण्यासाठी टेन मायनस सेव्हन आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे थ्री, आणि आता आपण लिहिणार आहे याचं सोल्युशन जे आलेलं आहे एक्स इज इक्वल टू सेव्हन वाय इज इक्वल टू थ्री. ओके,